जवळपास 90 लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला. रायगड झालाय, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. जवळ आतापर्यंत आम्ही 130 महिलांचा जास्तीत जास्त मोठा ग्रुप गेला होता. तर नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर कुंभार पुन्हा एकदा माझ्या घाटी बेटी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. आणि आज आपण एक ट्रेक करतोय. साधारण आता 4 वाजलेले आहेत आणि मी ट्रेकसाठी निघलेलो आहे. तर आता आपण ट्रेकच्या दिशेने जाऊयात आणि तिथं कोणकोण भेटणार आहेत किंवा काय काय आपल्याला नवीन माहिती आणि पाहायला मिळणार आहे ते तिथं जाऊन पाहूयात. चला मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर पहाटेचं बाहेर पडलो आहे. थंडी खूप आहे आणि सध्या NH4 म्हणजेच हायवेला पोहोचलो आहे. आणि समोर पाहू शकता हे कोल्हापूर. 7 वाजलेले आहेत आणि सूर्यनारायणाचंही दर्शन आता होतं आहे आपल्याला. त्याचबरोबर मी सांगली रोडला आलेलो आहे आणि तिथून मी आता जस्ट आता हातकणंगलेमध्ये पोचलो आहे. आणि हातकणंगलेमधून डाव्या साईडला नरेंदेगाव लागतं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव आहे. खूप मस्त आहे आणि हा तिथला बोर्ड नागनाथ देवस्थान, सिद्धोबा देवस्थान. तर आपण सिद्धोबा देवस्थान इथं पोचलो आहे आणि तिथली ही निसर्गरम्य देवराई तुम्ही पाहू शकता. भरपूर झाडे आहे मित्रांनो, जुने जुने वृक्ष इथं आहेत. त्याचबरोबर भरपूर जण ट्रेकसाठी इथं आलेले आहेत आणि विविध क्षेत्रातून आहेत. आता चहापाण्याचा वगैरे कार्यक्रम चाललेला आहे. तर वारनामी ट्रेकर्स यांच्या माध्यमातून हा आत्ताचा ट्रेक होतो आहे. तर याविषयी थोडीशी आपण माहिती घेऊयात. ज्यांच्यामुळं आम्ही एकत्र आलो ते म्हणजे निलेश सर, त्यांच्याकडूनच याविषयी थोडीशी माहिती घेऊयात आपण. नमस्कार, माझं नाव निलेश पारवडे. वारनामी ट्रेकरचा मी संस्थापक आहे. 2019 ह्या ग्रुपची स्थापना झाली. 4 ते 5 मेंबरसोबत घेऊन हा ग्रुप आम्ही स्थापन केला. पन्हाळगड ते मसाई पठार हा पहिला ट्रेक होता. बरेच लोक 1-2 वर्षानंतर कोरोनाच्या काळामध्ये ग्रुप बंद होता, पण पुन्हा आता ग्रुप सक्रिय झाला. वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक ह्याला जॉईन झाले. आज आपण इथं आलेलो आहोत तर नरंदेला, सिद्धेश्वर मंदिर नरंदे. इथे आमचा सकाळी ट्रेक, त्याच्यानंतर योगा मेडिटेशन, त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम. जवळपास 90 लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि वेगवेगळे ट्रेक आम्ही असे करत असतो. जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावं, निसर्गामध्ये भटकंती करणं आणि लोक जोडणं हा एक उद्देश ठेवून आम्ही हा ग्रुप चालवलेला आहे. आपल्या ट्रेकची सुरुवात इथून होत आहे, मंदिराच्या जवळून. ह्या पायथ्यापासून वरच्या बाजूला आपल्याला जायचं आहे. वरती जे पठार आहे त्या पठारावर मध्यभागी थांबून पुन्हा खालच्या बाजूने इथं कृष्ण मंदिर आहे. कृष्ण मंदिरच्या जागी आपण थांबणार आहोत. तिथून एक गुहा आहे, जुनी इतिहासाची, जुन्या म्हणजे त्या गुहेला इतिहास आहे. तिथून मग खालच्या बाजूला आपण इथे ट्रेकची सांगता करणार. तर मित्रांनो, निलेश सरांनी ग्रुपविषयी व ट्रेकविषयी आता थोडी माहिती सांगितलेली आहे. तर आपण काय करूया की इथली मंदिरं आणि देवराई फिरूयात. तर तुम्ही पाहू शकताय निसर्गरम्य परिसर आणि खूप जुने वटवृक्ष आणि वृक्ष तुम्हाला इथं पाहायला मिळतात. मला वाटते 200 वर्षाच्या पण आधीचे इथं वृक्ष असतील. आणि यातच औषधी वनस्पती देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि तुम्ही पाहू शकताय, मला वाटते ही धर्मशाळा असू शकते आणि त्याच्यावर वारली पेंटिंग वगैरे केलेलं आहे. तर मित्रांनो, इथं असं लिहिलेलं आहे, या पवित्र ठिकाणी इसवीसनपूर्वी वशिष्ठ मुनींचा पुत्र शक्ती, परशुराम मुनींचा पुत्र व्यास मुनी व सर्व देवतांनी मिळून 1000 वर्षापूर्वी या ठिकाणी महायज्ञ केला. खाली बरीचशी माहिती आहे पण ती मी पूर्ण वाचून दाखवणार नाही आहे. आणि हे तुम्ही पाहू शकताय जुनं मंदिर आहे, ज्याच्यासमोर हा गोमुख आहे, म्हणजेच काय तर जिवंत झरा आहे ज्याचं पाणी 12 महिने इथं तुम्हाला प्यायला आणि पाहायला मिळतं. आणि हेच पाणी पुढं एक विहीर आहे तिथं जातं. आणि हे समोर आहे हे मंदिर आहे. तर आपण आतमध्ये जाऊयात. आणि इथं तुम्ही पाहू शकते इथं श्री दत्त यांची मूर्ती आणि बाजूलाच गणेशाची मूर्ती आहे. आणि ही विहीर जिथून पाणी येतं ते या विहिरीत जमा होतं आणि इथून त्या पाण्याचा वापर वेगवेगळीकडे होत असतो. आणि हा आमचा ट्रेकचा बेस पॉईंट, इथंच आपण परत येणार आहोत. तून आता ट्रेकला सुरुवात होते. त्याआधी काही सूचना वगैरे होत आहेत. फार मोठं काही ज्यांना अवघड वाटेल थांबत थांबत वगैरे चालेल. विजय सर पुढे थांबतील, मी सगळ्यात शेवटी थांबेल. गुणोत्सर वगैरे मिळाला ठीक आहे. आणि आपल्याला आता जाताना काउंट घेत जायचं, खाली उतरत असताना गुणोत्सर काउंट घेत हे काउंट करतील.
बर ग्रुप करताना असं पण सांगा की थोडे वृद्ध मध्ये साईडला तरुण कारण दम लागला तर सांगली जवळच राहू नका, कोल्हापुरात ना आलाय कोल्हापुरातच राहू नका, सगळ्यांच्या ठीक आहे. विनोद सर काउंट करतील, इकडे तिकडे वरती कुणीही भटकायचं नाही, महत्वाचा विषय. आता इथं ऐकतात सगळे वर गेले की निले सर आम्ही नाही, म्हणजे वर गेले की अनुभव आहे जुना असा की इकडे तिकडे जाऊ नका, कुठे थोडी घसरटी वाढ, सगळ्यांना बरोबर गेम घेता येतील, ओळखी होतील, असं विस्कटू नका, म्हणजे शोधायला लागू नये वेळ, सगळ्या लोकांशी कनेक्टेड व्हा, हाच आपला ग्रुपचा उद्देश आहे. वरती आपण सगळे तर बोलू ठीक आहे, चल करू. तर मित्रांनो, आत्ता खऱ्या अर्थाने आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय अगदी लहान मुलांच्यापासून ते अगदी वयस्क माणसांपर्यंत सगळे ह्या ट्रेकमध्ये सहभागी झालेले आहेत. ट्रेक हा छोटासा आहे पण अनुभवी ट्रेक ठरणार आहे आपला, कारण बरेचसे जी लोक आहेत त्यांचे बरेचसे अनुभव ट्रेकमधले आहेत आणि ते आपल्याला आता जे कोणी आलेले आहेत त्यांना हे अनुभवायला मिळणार आहेत. एकूणच ही देवराई पाहताना किंवा हा परिसर पाहताना थोडी म्हणजे थोडी दाट झाडी आहे, त्याचबरोबर काटेरी झुडपं पण भरपूर आहेत आणि वडाची झाडं ही खूप जुनी आहेत असं दिसतंय, कारण पारंब्या भरपूर झालेल्या आहेत लांब लांब लांब. आणि ही अशी वाट होती खडतर, म्हणजे चढाई लागली, त्याचबरोबर इथं नवीन लोकं पण होती, थोडं थोडं थांबत थांबत ही लोकं जात होती. बऱ्याच जणांनी साड्या वगैरे घातल्या होत्या, मला ते काही समजलं नाही, पण पहिल्यांदा ट्रेक असल्यामुळे कदाचित त्यांना समजलं नसेल. तर तुम्ही पाहू शकताय आणि खूप नवीन नवीन ग्रुप सहभागी झालेले आहेत. आणि आता आम्ही एका उंचीवर आलेलो आहे, त्या उंचीवर आल्यानंतर ना तुम्हाला लक्षात येईल की वयस्क लोक पण आमच्या पुढं आहेत. आम्हाला वाटत होतं आम्ही पुढं आहे आणि आमच्या पुढं पण वयस्क लोक अजून आहेत. आणि एका टप्प्यावरून हा दिसणारा इथला एकदम निसर्गरम्य परिसर तुम्ही पाहू शकताय, लोक अजून वर चढत आहेत, काही लोक माग आहेत, पण मी ज्यांना म्हणजे असं कमी समजत होतो तीच लोक वर आहेत आणि काही तरुण मुलं आहेत ती अक्षरशः मागं पडलेली आहेत, काय नेमकं कळत नाही आहे. बघा म्हणजे ही वयस्क लोक आहेत ही फास्ट आहेत आमच्यापेक्षा. सर्वजण घोषणा वगैरे देत आहेत, एक अंगात असा म्हणजे काय म्हणतात त्याला एनर्जी आलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही आता ट्रेक करत वरच्या साईडला आलेलो आहे आणि माझ्यासमोर बेळगावचा एक मित्र आहे आणि आष्ट्याचे एक मित्र आहेत, दोघांच्या पण नावं आणि ओळख करून घ्या तुमचं. प्रशांत बरोबर आणि जयवर्णी. तर हे दोघं मित्र भरपूर ट्रेक करत असतात आणि या माध्यमातून आता ओळख झालेली आहे. काय सांगाल ट्रेक करताना कसं वाटतं? मस्त वाटतंय आमचं तर काय काय. हा ट्रेक मला वाटतंय जरासा छोटा वाटतोय. हा छोटा वाटतोय पण अनुभव आहे सोबत ट्रेक करण्याचा, हा पहिलाच अनुभव आहे त्यांच्यासोबत ट्रेकचा. खूप वर्ष झाली, वयाने जास्त असणाऱ्यांसोबत ट्रेक करतोय, ती एक मजा वेगळीच आहे, त्यांचे अनुभव बघायला मिळतात इथं. चला आता आपण काय करूया, पुढे जाऊन अजून काय काय होतंय बघूया. काही वयस्क लोक आहेत त्यांच्या पण आपण स्टोरी थोड्या ऐकूयात काय काय. काकी तुमचं वय किती? 62 झालंय. रायगड झालाय, पुण्या मजल्याचा झालाय, सागरेश्वर झालंय. आता आता या चौथा झाला. चालताना त्रास काय होत नाही? म्हणजे तरुण मुलं अजून चालायला सोचतात, खरं तुम्ही सगळ्यांच्या वर आहे. किल्ले कुठले कुठले झाले? सिंधुदुर्ग झाला, हे रायगड झालाय, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सगळे किल्ले झाले बघून. जंजिरा भरपूर चाललाय, मग अजून चालत राहणार जमतं तिथपर्यंत जायचं का. मध्ये मध्ये खूप झाडे आहे आणि मध्ये मध्ये थोडस जंगल विरळ होतं,
त्यामुळं एक आव्हान वाटत आहे, कारण मध्येच असं वाटतं की थांबलं आहे आणि नंतर एकदमच जंगल आहे त्यासमोर, म्हणजे एकदमच दाट झाडी आहे आणि त्यातनं वाट काढायची. खूप छान वाटतं आहे. अजून भरपूर जण त्या टप्प्यावर आहेत. आम्ही बऱ्यापैकी हे चढून वरचा टप्पा गाठलेला आहे. बरेचसे लोक अजून खाली आहेत. एक तासाभरानंतर आम्ही एका पठारावर येऊन पोचलो आणि तिथं सगळ्यांच्या ओळखीचा कार्यक्रम होणार होता आणि त्याचबरोबर सर्वांना सूचना देखील द्यायच्या होत्या, त्यामुळे इथं आम्ही बसलो होतो. कामाच्या जबाबदाऱ्या किंवा इथे जे नियोजन करण्याची इच्छुक जे आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन एक आपण कोर कमिटी तयार करून रोजचं पुढचं नियोजन आपण करण्याचा प्रयत्न करू. आता सर्वांनी आपलं नाव आपली ओळख सर्वांनी सांगायचे. इथे कारदार झाल्यानंतर आपण खालच्या बाजूला जायचं, तिथे कृष्ण मंदिर आहे. इथे सुरेश पाटील सर आले प्रोजेक्टचे. इथे योगा आणि मेडिटेशनचं स्टेशन आपलं प्रोफेशन आपण काय करता ग्रुप मध्ये कसे जॉईन करतो. एक दोन मिनिटं सर्वांनी आपापली ओळख करून द्यायचे, ठीक आहे. दोन ते तीन मिनिटं साठी एकदा टाळा वाजवायच्या सगळ्यांनी. नऊ वर्ष सत्तर आहे आपण ते माझ्या हातात तयार नव्हतो. त्यांना यायचंच होतं. ह्या वयात सुद्धा चांगली इच्छाशक्ती आहे त्यांची. सर्वात प्रथम मी नेले सरांचा आभार आहे त्यांच्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह मला एक संधी दिली. नमस्कार, मी राजकुमार गुळे राहणार सांगली. माझं एपीएमसी मार्केट यार्ड तसंच आडत. मी सुहासिनी यादव रमेला पेठ शिक्षिका आहे. ओळखीचा हा छोटासा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परत ट्रेकच्या दिशेने चालायला लागलो. मगाशी ज्या आजोबांसाठी आम्ही टाळ्या वाजवल्या त्यांची थोडीशी मला माहिती घ्यायची होती, त्यामुळं त्यांच्या इथं मिसेस होत्या, त्यांच्याकडून मी थोडी त्यांची माहिती जाणून घेतली. अच्युत कुलकर्णी मिरज रेल्वेमध्ये 34 वर्ष सर्व्हिस. दोन मुलं डॉक्टर्स आहेत, एक MBDS कॅन्सर सर्जन आहे. त्यांचं आता वय किती आहे? 70. 70 आणि गोळ्या वगैरे चालू आहेत. 6 गोळ्या आणि आणि काहीतरी हे सांगत होतो. 8 एक पूर्ण वेळ झाडासारखी वाळली आहे. एक झाडाची फांदी वाळती तशी 3 एक वाळली आहे. त्याला इलाज होत नाहीये तर त्यांनी 200% चांगले ठेवले डॉक्टरांनी. माझी भाऊ चेंबडी मेडिसिन आहेत, त्यांनी त्यांच्या 200% चांगल्या आहेत. त्या चांगल्या ठेवल्यात गोळीने, म्हणजे अशा ह्याच्यात पण ट्रेक करता येऊ शकते. पण फक्त गोळ्या आहेत, व्यवस्थित व्यवस्थित गोळ्या देते, व्यायाम करतात, बागेत काम करतात, चांगलंय. मला वाटतं ते दिसतात असतील या ग्रुपमध्ये. हा तेच म्हणाले. आणि तरी पण येणारच म्हणतो. माझं सदस्य नाहीच म्हटलं त्यांनी, उलट जाणारच नाही म्हणलं. कारण ते काय तुम्ही आता सांगितलं गोळ्या वगैरे पण नाही तरी गोळ्या घेऊन दिल्या चहा बरोबर. हे असे मित्रांनो अनुभव ऐकायला मिळत होते, त्यामुळं कंटाळा म्हणा किंवा जो अंगातून जो घाम जात होता त्याचं काहीच वाटत नव्हतं. आणि ट्रेकमध्ये बरेचसे म्हणजे खूप मोठ्या मोठ्या पदावरचे असतील किंवा मोठमोठ्या ठिकाणी काम करणारी लोकं होती, त्यांचे अनुभव ऐकताना म्हणजे ट्रेक हा असा आम्हाला ट्रेकसारखा वाटला नव्हता, कारण बरीचशी लोकं होती आणि त्यांचे अनुभव होते. आजपर्यंत मी आजपर्यंत मी जवळजवळ 30-35 ट्रेक केलेत. अगदी गिरनार केलं 10,000 पायऱ्या असणार, नंतर कळसुबाई केलं. कळसुबाई तर मी अगदी 2 तास 5 मिनिटांमध्ये केलं. स्कुबा ड्रायव्हिंग केलं, पॅराडिसिंग केलं, अशा पद्धतीनं भरपूर ट्रेक केलेले आहेत. मी सांगली जिल्ह्याची महिला जिल्हा शिक्षक अध्यक्ष असल्यामुळं माझ्या संपर्कामध्ये जवळजवळ म्हणजे सगळ्याच क्षेत्रामधले सगळे लोक असतात, त्यांना मी जास्तीत जास्त यामध्ये प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असते. जवळ आत्तापर्यंत आम्ही 130 महिलांचा जास्तीत जास्त मोठा ग्रुप गेला होता. जवळजवळ आमच्या 3 ट्रॅव्हल्स आम्ही भरून अशा मिरज तालुक्यातल्या 130 जणी आम्ही कळसुबाईला गेलो होतो. कंट्रोल करण्यासाठी आम्ही म्हणजे ट्रेकर्स म्हणून गेलो होतो. मग तेव्हा मैत्रिणी असल्यामुळं कसं त्या सोडून जातच नव्हत्या मागं पुढं असायच्या. आणि आम्ही कसं ऐकण्यातलं सगळं एकमेकीचं असल्यामुळं आम्हाला म्हणजे कंट्रोल करणं काय एवढं अवघड वाटलं. मग आत्ताच्या तुम्ही तरुण मुलांना काय सांगाल? आता तुम्ही ह्या वयात आता तुम्ही ट्रेक वगैरे करायला लागलाय आणि आत्ताची तरुण मुलं कसं आहे, निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असतं. पैसा किती असला
तरी शेवटच्या क्षणी पैसा उपयोगी येत नाही तर शरीर उपयोगाला येत असतं. शरीर ही संपत्ती म्हटलं पाहिजे आणि त्या आत्ताच्या या धक्काबुक्कीच्या जीवनावरती मात करून येणाऱ्या अडचणीवरती मात करून आपण जास्तीत जास्त असं फिरलं पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरातली जे स्नायू आहेत ते स्नायू बळकट झाले पाहिजेत, हाडं बळकट झाली पाहिजेत, वेळच्या वेळेला जेवण केलं पाहिजे, फास्ट फूड खाल्लं नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जर राहिला तर तुमचं शरीर अगदी व्यवस्थित होईल. आत्तापर्यंत मला सर एकही गोळी नाही. 1998 साली जेव्हा माझा छोटा मुलगा झाला तेव्हा जे मी औषध खाल्लेलं त्याच्यावरती अजून मी एकही गोळी आता कोविड जी आम्ही ड्युटी केली त्या कोविडच्या वेळेला आमच्यावरती जो पहिला प्रयोग केला गेला इंजेक्शन म्हणजे ते लस देण्याचा ती जी लस झाली ती अजून मला एकही इंजेक्शन नाही. ते अशा पद्धतीनं जर जो वाग आपण जर ट्रॅव्हलिंग वगैरे केलं तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही सर. मला म्हणतात ना जवळजवळ 7 ते 8 तास झोप पाहिजे पण माझी खूप झोप कमी आहे कारण मला खूप ग्रुप्स असल्यामुळे पर्सनली सुद्धा माझे जे काय बऱ्याच मैत्रिणी वगैरे बोलत असतात लोक बोलत असतात त्यांच्याबरोबर सुद्धा बोललं पाहिजे आपण आणि जास्तीत जास्त लोकांना अगदी मायेनं खास म्हणून ही माझी खास मैत्रीण आहे तिला पण दाखवा सकाळी मला वाटते तिथं मी बरेच जण म्हणतात की ट्रेक तरुण पोरांनीच करायला पाहिजे. तुम्ही करा. ट्रेक म्हणजे काय सर? ट्रेक म्हणजे असं भरभर पुढे जाणे नव्हे तर निसर्गातील बारीक सारीक फुलं असतील, वनस्पती असतील, गवत असेल, अनेक प्राण्यांची कीटकांची माहिती घेणं म्हणजेच ट्रेक. असं भरभर पुढे जाणं आणि स्पर्धात्मक म्हणजे पळत जाणं म्हणजे ट्रेक नव्हे. ट्रेकिंगचं उत्तर तर पाहू शकताय. म्हणजे ट्रेक म्हणजे नुसतं काय उंच चढाई करणं किंवा असं पण नाही तर तुम्ही निसर्गात वावरणं म्हणजे ट्रेक आहे. तर आपण आता पुढं जाऊयात, पुढं पण थोडी थोडी माहिती घेऊयात. मित्रांनो, मगाशी आम्ही जे वर चढत होतो आता उतरायची वेळ आली होती आणि ट्रेकमध्ये उतरताना खूप त्रास होतो कारण जनाला चढताना जी ताकद लावलेली असते ती ताकद लागल्यानंतर उतरताना ते पाय थरथरायला लागतात त्यामुळं थोडं स्पीड स्लो होतं. भाऊ आटाड्या झालाय. आपण संपूर्ण तो एरिया आता इकडून चालत आलो आणि इथून वर येऊन परत आता खाली उतरतोय. खाली उतरून आपण इकडं परत मूळ ठिकाणी जातोय. तर तुम्ही गाण्याचा एक आवाज ऐकू शकताय. सरांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी मस्त अशी गाणी लावली होती आणि ती सगळ्यांना ऐकवत येत होते ट्रेकच्या दरम्यान आणि आम्ही त्यातूनच अशी वाट काढत जात होतो. खूप छान अनुभव होता आणि अनुभव घेतो आहे म्हणा. आता आपण खाली जातो आहे जिथं आपल्याला एक गुहा आणि एक मंदिर पाहायचं आहे आणि हे ध्यान मंदिर आहे मित्रांनो. हेच ते गुहा म्हणत होते तर ह्याला खूप मोठा इतिहास आहे. मला इतिहास माहीत करून घ्यायचा होता पण निलेश सर मागे राहिलेले आहेत तर इथं ध्यानधारणा करण्याची ही गुहा असू शकते. तर तुम्ही पाहू शकताय. आता आपण काय करूयात की पुढे जाऊया. पुढे एक मंदिर आहे, समोर तुम्हाला त्याचा कळस दिसू शकतो आहे आणि वर आहे भगवा, तर तो पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे मंदिर मला सुरुवातीला वाटत होतं की काहीतरी वेगळं असणार पण हे आणि हे आजोबा पाहू शकताय. तर या आजोबांना फक्त 2 फुटावरचंच दिसतंय तरी पण हे ट्रेक करायला आलेले आहेत. आणि हे कृष्ण मंदिर आहे मित्रांनो आणि ह्यात मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर. त्याआधी आम्ही जो आमचा सगळा ग्रुप होता त्यांच्या सर्वांचा हा फोटो काढ. आजपर्यंत मित्रांनो भरपूर मी ट्रेक केले पण ह्यातला हा ट्रेक खूप म्हणजे खूप अनुभवी ठरला माझ्यासाठी कारण वयाची 4 ते 5 वर्ष असणारी मुलगी पण यामध्ये होती आणि वयाची 80-85 गाठलेली पण लोकं या ट्रेकमध्ये होती. वेगवेगळ्या टप्प्यात हा डोंगर व्यापलेला आहे. झाडी, थोडंसं पठार, थोडेसे काटेरी झाडी, अशामुळं मस्त वाटतं. निसर्गाचा एक वेगळा अनुभव. पावसामध्ये हे अजूनही जास्त थरारक असणार आहे.
आम्ही आत्ता आलो हे थंडीचे दिवस आहेत. आणि या सुहासिनी मॅम आणि मनीषा मॅम आहेत, यांचं देखील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप मोठं कार्य आहे. ट्रेक दरम्यान खूप जणांच्या ओळखी झाल्या आणि आता आपण ट्रेकच्या शेवटाकडे जातो आहे, तर चला पाहूयात. कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे आता. आज या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये भाग येत असतात. अनेक वर्ष ध्यान असेल, मेडि त्या सगळ्यामध्ये योगा असेल, ह्या सगळ्यामध्ये ते काम करतात. आणि आज आपण या ठिकाणी आपल्याला एक खूप छान योग आलाय. आपण या ठिकाणी भारतीय संविधान या ठिकाणी घेणार आहोत. वारणामयी ट्रेकर्स आणि निलेश सर यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो, कारण खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन लावलं होतं सरांनी आणि वेळेत सगळा हा ट्रेक पार पडला. त्याचबरोबर जेवणाची जी व्यवस्था होती खूप छान होती आणि एकूणच काय तर आजचा जो दिवस होता तो म्हणजे ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या पद्धतीनं एकदम म्हणजे एकदम बरोबर नियोजन झालं होतं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. माझं चॅनल कसं वाटलं किंवा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की लिहा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांना देखील शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा. धन्यवाद.